एनटीएससी इयत्ता दहावी बुद्धिमत्ता या विषयातील घटक वेन आकृती अभ्यासणार आहोत। चला तर शिकूया वेन आकृती म्हणजे काय। इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये आपण अभ्यासले आहे की ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी संच दर्शवण्यासाठी वर्तुळ, चौरस, त्रिकोण, आयत यासारख्या एक अथवा यासारख्या अनेक बंदिस्त आकृत्यांचा वापर प्रथम केला आणि म्हणून या आकृत्यांना वेन आकृती असे म्हणतात। या आकृत्यांचा वापर करून एनटीएससी या एग्जाम मध्ये दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात। त्यापैकी पहिल्या प्रकारचा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न प्रकार एक हा विद्यार्थ्यांची तीन किंवा जास्त घटकांच्या संदर्भामध्ये विश्लेषण क्षमता विकसित आहे किंवा नाही हा तपासण्यासाठी असतो। मग त्यावरती आधारित प्रश्न कसे विचारले जातात याचा आपण आता अभ्यास करणार आहोत। त्यापैकी पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या तीन घटकांमधील तंतोतंत संबंध दर्शविते। मग त्यामध्ये तीन घटक दिलेले आहेत आपल्याला, जिल्हा, तालुका आणि गाव। मग या तीन घटकांचा आपण एकमेकाशी काय संबंध आहे हे पाहणं गरजेचं आहे। मग यामध्ये आपल्याला काय दिसतं, तर जिल्हा हा सर्वात मोठा घटक वाटतो, जिल्ह्यामध्ये तालुका हा दोन नंबरचा घटक वाटतो आणि तालुक्यामध्ये गाव हा तीन नंबरचा घटक वाटतो। उलट जरी गेलो आपण तरी आपल्याला असं लक्षात येईल का गाव हे तालुक्यामध्ये असतं, तालुका हा जिल्ह्यामध्ये असतो। आणि आता आपल्या डोक्यात फिट झालं का तीन घटकांचा तंतोतंत संबंध काय आहे, मग आपण पर्यायांकडे जाणार आहोत। यामध्ये ए, बी, सी आणि डी या तीन पर्यायांकडे पाहिल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येतं का बी हा पर्याय आपल्या दृष्टीने तंतोतंत वाटतो। तो कसा, तर पहिलं जे वर्तुळ आहे या वर्तुळाला आपण जिल्हा म्हणणार आहोत, दोन नंबरचं वर्तुळ जे आहे त्याला तालुका म्हणणार आहोत आणि तीन नंबरचं जे वर्तुळ आहे तर त्याला गाव म्हणणार आहे। आणि आपल्या लगेच लक्षात येतं का जिल्ह्यामध्ये तालुका आणि तालुक्यामध्ये गाव आणि म्हणून जिल्हा, तालुका आणि गाव या संदर्भात संबंध दर्शवणारा पर्याय आपल्याला बी हा तंतोतंत जुळतो। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक दोन आपण अभ्यासणार आहोत, खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या तीन घटकांमधील तंतोतंत संबंध दर्शविते। त्यामध्ये आहे बैल, जनावर आणि गाय। या तीन घटकांमध्ये परस्पर संबंध काय आहे हे पहिल्यांदा आपण डोक्यात घेऊ। बैल आणि जनावर यामध्ये काय संबंध आहे, तर बैल हे काय आहे, जनावर आहे। नंतर तिसरा घटक जी गाय आहे त्याचा आणि जनावराशी काय संबंध आहे, तर गाय देखील काय आहे, जनावर आहे। पण बैल आणि गाय या दोघांचा जर विचार केला तर हे दोन वेगळे घटक आहेत आणि म्हणून आपल्याला ए, बी, सी आणि डी या चार पर्यायांपैकी आपल्याला सी हा पर्याय योग्य वाटतो। कारण काय, तर या ठिकाणी आपण एक वर्तुळ बैल, दुसरं वर्तुळ गाय आणि तिसरं वर्तुळ जनावर, म्हणजेच काय, तर बैल आणि गाय हे दोन वेगळे घटक आहेत परंतु दोघही जनावर आहेत आणि म्हणून सी हा पर्याय आपल्याला तंतोतंत योग्य वाटतो। प्रश्न क्रमांक तीन,
खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या तीन घटकांमधील तंतोतंत संबंध दर्शविते, त्यासाठी आपल्याला दिलेले आहे विद्यार्थी, वादक आणि खेळाडू। तर यामध्ये आपल्याला थोडासा विचार करायचा आहे, तो कसा? तर काही विद्यार्थी हे वादक असतात, काही वादक विद्यार्थी असतात। वादक आणि खेळाडूंच्या संदर्भामध्ये काही वादक खेळाडू असू शकतात, काही खेळाडू वादक असू शकतात। नंतर विद्यार्थी आणि खेळाडू याच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करता येईल का काही विद्यार्थी खेळाडू असू शकतात आणि काही खेळाडू विद्यार्थी असू शकतात। आणि म्हणून या तिन्हींचा विचार करता ए बी सी आणि डी पर्यायापैकी आपल्याला डी हा छेदणाऱ्या वर्तुळांचा पर्याय योग्य वाटतो, कारण प्रत्येकाचा एकमेकाशी काहीतरी संबंध आहे। तो कसा? तर पहा, आपण याला विद्यार्थी म्हणूया, हे दुसरं जे वर्तुळ आहे त्याला वादक म्हणूया, आणि तिसरं जे वर्तुळ आहे त्याला खेळाडू म्हणूया। मग यामध्ये हा जो भाग आहे वादक आणि खेळाडू यामधला हा जो भाग आहे तर हा सामायिक आहे, काही वादक खेळाडू आहेत, काही खेळाडू वादक आहेत। त्याच पद्धतीने विद्यार्थी आणि खेळाडू यांचा जर विचार केला तर हा भाग आपल्याला सामायिक वाटतो, काही विद्यार्थी खेळाडू आहेत आणि काही विद्यार्थी वादक आहेत। त्याच पद्धतीने वादक आणि खेळाडू यांचा जर विचार केला तर हा जो भाग आहे हा भाग काय दर्शवितो? तर काही वादक विद्यार्थी आहेत आणि काही विद्यार्थी वादक आहेत। आणि म्हणून आपल्याला चौथा जो पर्याय आहे डी हा योग्य आणि तंतोतंत आहे। प्रश्न क्रमांक चार, खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या तीन घटकांमधील तंतोतंत संबंध दर्शविते, त्या संदर्भामध्ये तीन घटक दिलेले आहेत महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक। या तीन घटकांचा विचार करता आपल्या लक्षात येतं का महाराष्ट्र हे राज्य आहे, गुजरात हे राज्य आहे आणि कर्नाटक देखील राज्य आहे, आणि हे तिन्ही राज्य वेगवेगळे आहेत। आणि म्हणून ए बी सी आणि डी या पर्यायापैकी आपल्याला ए हा पर्याय बरोबर आणि तंतोतंत वाटतो, कारण या ठिकाणी आपण महाराष्ट्र हे पहिलं वर्तुळ गृहीत धरूया, गुजरात दुसरे वर्तुळ आणि कर्नाटक हे तिसरे वर्तुळ। हे तिन्ही राज्य वेगवेगळे आहेत आणि म्हणून ए हा पर्याय तंतोतंत आणि बरोबर आहे। प्रश्न प्रकार एक मध्ये तीन घटकांमध्ये दहा प्रकारे संबंध दर्शविला जातो, त्यामध्ये आपण चार उदाहरणांद्वारे चार प्रकार शिकलो। आता आपण पाचवा संबंध कसा असू शकतो या संदर्भामध्ये उदाहरण घेऊया। उदाहरण आहे स्टील, भांडी आणि पितळ यामध्ये तंतोतंत संबंध दर्शवणारी आकृती काढा। तर यामध्ये आपल्या लक्षात येईल का स्टील हा एक धातू आहे, पितळ हा एक धातू आहे, त्यामुळे ते वेगवेगळे दाखवलेले आहेत, पण स्टील आणि पितळ याची भांडी बनवतात आणि म्हणून आपल्याला ही आकृती या ठिकाणी तंतोतंत दिसते। दुसरा सहावा प्रकार महाराष्ट्र, ठाणे आणि गुजरात यामध्ये काय संबंध आहे? तर महाराष्ट्र हे एक राज्य आहे, गुजरात हे स्वतंत्र राज्य आहे, परंतु ठाणे हे महाराष्ट्रात आहे आणि म्हणून महाराष्ट्र, ठाणे आणि गुजरात यामध्ये तंतोतंत संबंध दर्शवणारी ही आकृती मिळेल। सातवा प्रकार जो आहे त्यामध्ये भूचर, जलचर आणि बेडूक यामध्ये काही भूचर हे जलचर असतात, काही जलचर हे भूचर असतात, परंतु बेडूक हा प्राणी असा आहे
का तो भूचरही आहे आणि जलचरही आहे आणि म्हणून या तिघांमध्ये संबंध दर्शवणारी ही आकृती मिळेल. आठवा जो प्रकार आहे त्यामध्ये आपल्याला त्यासाठी उदाहरण घेतलेले आहे पाकिटमार, गुन्हेगार आणि जाळपोळ करणारा. तर यामध्ये ही जी आकृती आहे हा पाकिटमार समजला, नंतर हे जे वर्तुळ आहे हा जाळपोळ करणारा समजला. पाकिटमार हा जाळपोळ करणारा असू शकतो, जाळपोळ करणारा हा पाकिटमार असू शकतो आणि हे दोन्हीही गुन्हेगार आहेत म्हणून पाकिटमार, गुन्हेगार आणि जाळपोळ करणारा यामध्ये संबंध दर्शवणारी ही आकृती मिळेल. नववा जो प्रकार आहे त्यामध्ये आपल्याला असं दिसेल आणि त्यासाठी उदाहरण आपण असं निवडलं का जलचर, मासे आणि भूचर. तर या ठिकाणी आपण हे जे मोठं वर्तुळ आहे त्याला जलचर म्हणूया, नंतर दुसरं जे वर्तुळ आहे यामध्ये मासे, तर हे जलचरच असतात आणि म्हणून जलचर आणि मासे यामध्ये काय संबंध दिसतो, तर मासे हे काय आहेत, जलचर आहेत. आता तिसरा संबंध शोधायचा आहे भूचरचा, तर भूचर हे मासे असू शकत नाही परंतु काही भूचर हे जलचर असू शकतात आणि म्हणून जलचर, मासे आणि भूचर यामध्ये संबंध दर्शवणारी ही आकृती मिळेल. नंतर दहावा जो प्रकार परीक्षेला येऊ शकतो तर त्यामध्ये त्यासाठी आपण हे उदाहरण निवडलेलं आहे का फळ, आंबा आणि हिरवा यामध्ये काय संबंध आहे. तर हे मधल्या वर्तुळासाठी आपण आंबा सांगितलं, तर आंबा हे फळ आहे आणि म्हणून या दोघांमध्ये हा संबंध येईल का हा आंबा आहे आणि हे फळ आहे. आणि पुढे संबंध हिरव्यासाठी दाखवायचा आहे, तर फळ हे हिरवा असू शकतं आणि आंबा देखील हिरवा असू शकतो आणि म्हणून ह्या दोघांनाही छेदणारं ही वर्तुळ असेल. तर अशा पद्धतीने फळ, आंबा आणि हिरवा यामध्ये संबंध दर्शवणारी तंतोतंत आकृती आपल्याला ही मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने 10 प्रकारचा संबंध दर्शविणाऱ्या आकृत्यांचा जर अभ्यास केला तर आपण स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर कोणत्या एमपीएससी परीक्षा असतील किंवा आपली एनटीएस परीक्षा असेल तर या सर्व परीक्षांमध्ये या 10 प्रकारापैकीच एखादा प्रश्न किंवा संबंध दर्शविणारा घटक वेन आकृती सहाय्याने दाखवा असं सांगितलं तर यापैकीच आपल्याला एखादा मिळून जाईल. आणि त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शुभेच्छा, त्याचा सुंदर सुंदर छान असा अभ्यास करा, इतर प्रश्न तुम्हाला त्या पद्धतीने सोडवता येतील.